शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी पूनम, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पवित नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये. नगर शहरातील सर्जेपुरा येथील गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा टाकत तोफखाना पोलिसांनी 60 गॅस सिलेंडर जप्त केले आहेत. या प्रकरणी आशुतोष रोहिदास मोकाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सर्जेपुरा येथे अवैधरित्या रिफिलिंग करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सर्जेपुरा येथील रामवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर छापा टाकला, त्यावेळी तिथे 24 भरलेल्या तर रिकाम्या 36 गॅस टाक्या मिळून आल्या आहेत. याशिवाय एक टेम्पो मिळून आला असून एकूण 2,50,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे. नागापूर MIDC परिसरातील नगर मनमाड रस्त्यावरील सह्याद्री चौकातील न्यू ओम मोबाईल शॉप फोडून चोरांनी 2,27,992 रुपयांचे महागडे मोबाईल चोरून नेले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. शुक्रवारी रात्री चोरांनी सह्याद्री चौकातील ओम मोबाईल गॅलरी नावाच्या दुकानाचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील महागड्या कंपनीचे 2,27,992 रुपयाचे 8 मोबाईल चोरून नेले. हा प्रकार सकाळी उघडकीस आला. दुकानातील CCTV फुटेज तपासल्याचा चोरांनी दुकानाचा पत्रा उचकटून आत प्रवेश केल्याचं दिसून आले. याबाबत ओम मोबाईल गॅलरीचे मालक वैभव भाऊसाहेब बोरडे यांच्या फिर्यादीवरून MIDC पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी करत आहेत. महापालिकेकडून रितसर परवानगी घेऊन नगर शहरात आम्ही होर्डिंग्स लावले होते. याबाबत मात्र 5 ते 6 दिवसानंतर महापालिकेने आक्षेप नोंदवत आमच्यावर गुन्हा दाखल केला. प्रस्थापितांच्या दबावाला बळी पडूनच मनपाच्या अधिकाऱ्यांनी हे कृत्य केलं असून आमच्याबाबत ही दडपशाही आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप खेडकर यांनी केला आहे. खेडकर यांच्या प्रचारार्थ राजेंद्र काशीनाथ पडोळे यांनी 24 एप्रिल रोजी महापालिकेकडे परवानगी घेऊन शहरात काही ठिकाणी होर्डिंग्स लावले होते. या होर्डिंग बाबत निवडणूक आयोगाच्या CVGL ॲपवर तक्रार प्राप्त झाली होती. खासगी व्यावसायिकामध्ये ट्रॅव्हल सीट बसविण्याच्या वादातून तरुणावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारातील आरोपी अद्यापही पोलिसांनी मिळाले नसून तोफखाना पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान गुन्ह्यात मेंबरचे नाव आले, तो मेंबर कोण याचाही पोलीस शोध घेत आहे. पैशाची मागणी केल्याने एकाच रस्त्यात थांबवून मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी 11:15 सुमारास घडली आहे. याबाबत निसाह अहमद फतीम मोहम्मद कुरेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 2 जणांविरोधात भिंगार कॅम्प पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर गफूर शेख अल्फ आईज समीर शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत. शहराच्या खबरबातमध्ये ते संवाद मात्र तुम्ही पात्र न्यूज 24 सह्याद्री. मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.